आमची मातोश्री बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे आणि कोकण यांचं एक वेगळं नातं आहे. बाळासाहेब आणि उद्धवसाहेबसुद्धा कोकण हे आपलं एक परिवार समजतात आणि त्या परिवारातल्या आपल्या सर्व लोकांना, मतदारांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी हितगुज करण्यासाठी आणि मशालरूपी आशीर्वाद मागण्यासाठी आज उद्धवसाहेब रत्नागिरीमध्ये येत आहेत आणि आम्ही आनंदित आहोतच. आजच्या उद्धवसाहेबांच्या सभेने विजयावर, माझ्या विजयावर शिक्कामोर्तब होईल आणि पुढे आम्ही मार्गक्रमण करू. एकाच वेळेला दोन सभा या ठिकाणी होत पाहायला मिळतात. मनसे जीवन सभा या ठिकाणी आहे महायुती म्हणून. ते काय मराठीत आपल्या म्हण आहे, मोर नाचतो म्हणून तुडतुड नाचतं, त्याच्या पलीकडे नाही काही. आमची सभा मोठी होईल असा दावा मनसे करते. हा, ते करणारे बघतील. रत्नागिरीकरांना पण माहिती आहे कोण सेटिंग करणारा आहे, कोण पैसे घेऊन सुपाऱ्या वाजवणारा आहे. पण इथे सुपारी वाजवायची ती मशाल चिन्हाचाच बँडबाजा वाजणार आणि इतरांची सुपारी वाजवली जाईल. अविनाश यादव असं म्हणतात की समजा 2.5 लाखाने विजय झाला तर मी टक्कल करून फिरेल. असं कोणाला म्हणाले? तुमचा जर विजय झाला तर मी टक्कल करून फिरेल. अरे अविनाश जाधव, तू कुठे काम करतोस, काय तुझे धंदे, हे काय मला माहिती नाहीत का? आलायस कुठून? जिथे आहे तिथे आधी पहिले दिवे लावणे, नंतर बोल. आजच्या सभेला कोण कोण उपस्थित राहतील काय सांगा? नाही, उद्धव साहेब आहेत, आघाडीचे, इंडिया आघाडीचे बाकीचे सर्व मान्यवर स्थानिक नेते आहेत, आमदार महोदय आहेत, हे सर्व आहेत. उद्धवजींच्या परिवारातले रश्मीवहिनी आहेत, तेजस ठाकरे आहेत, 4 तारखेला पुन्हा आदित्यजी ठाकरे आहेत चिपळूण आणि सावंतवाडीमध्ये, उद्धवजी पुन्हा 3 तारखेला कणकवलीमध्ये आहेत. चला, जबरदस्त धनक्यात प्रत्येक वेळेला जशी झाली तशी. चला, ओके, बाय.